नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण बघणार आहोत पृथ्वीवरील सजीव। तर बघा, सजीव म्हणजे काय याबद्दल आपण मागच्या पाठामध्ये मागच्या इयत्तेमध्ये अभ्यास केलेला होता की ज्यांना ज्या घटकांना आपलं जीवन जगण्यासाठी हवेची, पाण्याची आणि अन्नाची गरज लागते ते सर्व घटक म्हणजे सजीव घटक आहे। मग त्यामध्ये काही प्राणी आहेत, काही वनस्पती आहेत आणि आपण मानव सुद्धा सजीव घटकामध्ये मोडतो। अशाच प्रकारे आपण या घटकामध्ये सजीव म्हणजे काय आणि सजीवांची उत्पत्ती कशा प्रकारे झाली हे अभ्यासणार आहोत। धन्यवाद।